सराव संच 1.5 यामधील आपण पहिला प्रश्न पाहणार आहोत की दोन संख्यांमधील फरक हा 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट ही लहान संख्येची आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे तर त्या संख्या शोधायच्या. तर या ठिकाणी आपण काय करूया की मोठी संख्या तुम्ही एक्स माना, मोठी संख्या एक्स मानू व लहान संख्या जी आहे ती आपण वाय मानूया. बरोबर. आता पहिल्या अटीनुसार आपल्याला काय मिळेल बघा, पहिल्या अटीनुसार आपल्याला मिळेल की दोन संख्येतील फरक हे 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट ही दुप्पट यांची बेरीज 19 आहे. ही दुसरी अट झाली. पहिलीच अट बघूया की दोन संख्येतील फरक 3 आहे म्हणून आपण मोठी संख्या एक्स वजा वाय बरोबर 3 हे आहे आपलं समीकरण 1 जे पहिल्या अटीनुसार आपल्याला मिळते की दोन संख्येतील फरक 3 बरोबर हे आहे आपलं समीकरण. दुसऱ्या अटीनुसार मिळेल की मोठ्या संख्येची तिप्पट करूया जी एल 3x बरोबर आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज ही 19 आहे. बरोबर. हे आहे आपलं समीकरण 2. आता तुम्हाला माहिती आहे की आपण अगोदरच शिकलेलो आहोत की आपल्याला पदं समान करून घ्यावी लागतील, एका चलाचा लोप करावा लागेल आणि चलाची किंमत काढावी लागेल. आपण जर इथे बघितलं इथे वजा वाय इथे 2y आहेत त्यामुळे आपण काय करूया समीकरण एकला 2 गुणू. जर समीकरण एकला आपण 2 गुणलं तर 2x - 2y रुबेत्रिक 6 हे आहे आपलं समीकरण 3. बघा इथे अधिक वाय वजा वाय ह्या चलात पदं समान झाली आणि अधिक वजा असल्यामुळे लोपसुद्धा होतो म्हणून आपण काय करूया की समीकरण 2 व 3 बेरीज करून आपल्याला मिळणार आहे 3x - 2y = 19 2x - 2y = 6 यांची आपण बेरीज करतो आहे. 3x - 2x यांची बेरीज येतील 5x - 2y - 2y यांचं उत्तर 0 येतं वजाबाकी झाल्याने. 19 - 6 येतं आपल्याला 25 म्हणून x = 25/5 5 × 5 = 25 म्हणून आपल्याला मिळेल x = 5. आता आपण काय करूया या एक्सची किंमत जी आहे ही समीकरण 1 ठेवू. बरोबर. म्हणून x - y = 3 x ची किंमत 5 - y = 3 y = 3 - 5 - 2 म्हणून दोन्ही चिन्ह बदलली तर आपल्याला मिळेल y = 2 आणि म्हणून आपल्याला संख्या मिळालेल्या आहेत तर त्या संख्या आहेत ज्यामध्ये मोठी संख्या ही जी आहे आपली 5 बरोबर आणि जी लहान संख्या आहे ती जी आहे किती तर 2. तर अशा तऱ्हेने आपण पहिला प्रश्न हा सोडवलेला आहे. मला खात्री आहे की तुम्हाला तो कळलेला असेल. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न सोडवूया. या ठिकाणी आपल्याला कृती पूर्ण करायची की इथे दिलेला जो आयत आहे आणि या आयतामध्ये तुम्ही बघितले की त्यांच्या ज्या बाजूंची मापं आपल्याला दिलेली आहेत याच्यावरून आपल्याला एक्स व वाय याच्या किमती काढायच्या आहेत आणि क्षेत्रफळसुद्धा आणि परिमितीसुद्धा काढायची. तर आपल्याला माहिती आहे की ज्या आयत आहे त्या आयताच्या समोरासमोरील बाजू म्हणजे सम्मुख बाजू ह्या समान असतात. बरोबर. बरोबर. म्हणून आपल्याला काय मिळेल बघा, सम्मुख बाजू समान असेल तर आपण पहिली जोडी घेऊ जी आहे सम्मुख बाजूंची पहिली जोडी जी आहे बघा 2x - y - 8 = 4x - y बरोबर. याला आपण सुपररूप देऊया आणि आपल्याला एक समीकरण मिळेल 2x - 4x इकडे आणल्यावर - 4x - y तिकडे नेऊया - y होतील
आणि अधिक आठसुद्धा तिकडे देऊ. किंवा आपण असंही करू शकतो की वजा वाय इकडे आणू, अधिक वाय अधिक वाय अधिक आठ तिकडे नेले तर आपल्याला वजा आठ मिळतील. दोन एक्समधून चार एक्स गेल्यावर आपल्याला मिळतील दोन एक्स, मोठ्या संख्येचे चिन्ह त्यामुळे दोन एक्स, अधिक वाय येतील दोन वाय आणि इथे मला मिळतील वजा आठ. बरोबर, इथे मिळतील मला वजा आठ. आता आपण काय करूया, समीकरण एकला दोनने भागून बरोबर म्हणजे मला मिळेल वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार. हे आहे आपलं समीकरण एक. बरोबर, हे आहे आपलं समीकरण एक. आता आपण काय करूया, दुसरी जोडी करूया आयताच्या सम्मुख बाजूंची. बघा, आयताच्या सम्मुख बाजूची दुसरी जोडी, दुसरी जोडी आपली काय आहे ती आपण पाहू. दुसरी जोडी जी आहे ती आहे, ती आपल्याला मिळेल दोन वाय बरोबर एक्स अधिक चार. म्हणून अधिक एक्स इकडे आणले तर आपल्याला मिळतील वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर चार. हे आहे आपलं समीकरण दोन. आता समीकरण एक आणि दोन आपण सोडवूया. बघ, चिन्ह समान आहेत, एक्स आणि एक्स हे पद समान आहेत, व एक वजा एक्स आणि वजा एक्स ही पद समान आहेत, परंतु त्यांची चिन्ह समान असल्याकारणाने आपल्याला काय करावं लागेल, त्यांची वजाबाकी करू. म्हणून समीकरण एकमधून, समीकरण एकमधून दोन वजा करून, बरोबर वजा करून आपल्याला काय मिळेल बघा, तर वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार आणि इथे वजा एक्स अधिक दोन वाय बरोबर चार. म्हणून हे अधिक वजाचा अधिक वजाबाकी करतो म्हणून चिन्ह बदलायला लागतील, हे वजा हे सुद्धा वजा होईल. वजा एक्स अधिक एक्स जातील, दोन वायमधून वाय घालवा, वाय मिळेल मोठ्या संख्येचे चिन्ह द्या वजा वाय आणि चार आणि चार मोठ समान चिन्ह आहेत म्हणून वजा आठ. म्हणून वायची किंमत ही आपल्याला मिळालेली आहे आठ. आता यावरून आपण एक्सची किंमत काढू. तर एक्सची किंमत काढण्याकरता आपण काय करणार आहोत, तर वायची किंमत समीकरण एकमध्ये ठेवून मग आपल्याला काय मिळेल, वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार आणि वायची किंमत ठेवूया अधिक आठ बरोबर वजा चार, वजा एक्स वजा चार अधिक आठ इकडे आणले तर वजा आठ होतील आणि वजा बारा, म्हणून एक्स बरोबर बारा. तर अशा तऱ्हेने आपल्याला एक्स आणि वायच्या किमती या मिळालेल्या आहेत. एक्सची किंमत आपल्याला बारा मिळाली आणि वायची किंमत आपल्याला आठ, हे आपण उत्तरं ही काढलेली आहेत. आता आपल्याला बाजू काढावे लागतील कारण आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती काढायचं आहे. तर आपण काय करूया, या ठिकाणी किंमत भरूया. बरोबर, किंमत भरल्यानंतर आपल्याला आपोआपच या बाजू मिळतील. तर या ठिकाणी आपण काय करू की कुठली एखादी लांबी घेऊया. बघा, लांबी घेतो, लांबी एक दिलेली आपल्याला दोन एक्स अधिक वाय बरोबर आठ, सॉरी, तर लांबी आपल्याला दिलेली आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ. लांबी बरोबर किती, दोन एक्स अधिक वाय बरोबर आठ. तर आपण या ठिकाणी किमती भरूया, दोन गुणिले बारा अधिक आठ अधिक आठ. बरोबर, तर आपल्याला मिळेल बारा दोन्ही चोवीस आणि अधिक सोळा म्हणजे आपल्याला मिळेल सहा आणि चार दहा चाळीस. बरोबर, तर लांबी आपल्याला मिळालेली आहे चाळीस. बरोबर, आपण रुंदीसुद्धा काढून घेऊया. रुंदी जी आहे ती आहे दोन वाय, दोन वाय म्हणजे दोन गुणिले वायची किंमत आहे आठ, म्हणून आपल्याला मिळेल सोळा, म्हणून आपल्याला रुंदी मिळेल ही सोळा. आता आपण आयताचं क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर जे आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी, बघा लांबी आहे आपली चाळीस आणि आहे सोळा, सोळ चौक चौसष्ट, म्हणून सहाशे चाळीस चौरस एकक हे क्षेत्रफळ आहे आयताचं. आता आपण काढूया परिमिती. परिमिती आपण कशी काढायची, तर परिमितीचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दोन कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर, लांबी अधिक रुंदी दोन, लांबी आहे आपली चाळीस, रुंदी आहे आपली सोळा,
बरोबर, म्हणून 2, 40 आणि 16 यांची जी बेरीज येते ती येते 56, आणि 56 दुणे किती येतील, 6 दुणे 12, हात चाला 1, पिपंचे 10 आणि 1 11, म्हणून जी परिमिती आहे ती आहे 112 एकक. ठीक आहे, तर अशा तऱ्हेने आपण क्षेत्रफळही काढलं, जे आहे क्षेत्रफळ आणि हे आहे आयताची परिमिती. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा. आता वडिलांचं जे वय आहे ते आपण एक्स मानू, आणि मुलाचं जे वय आहे ते आपण वाय मानूया. पहिल्या अटीनुसार आपल्याला मिळेल की x+2y = 70. दुसऱ्या अटीनुसार आपल्याला मिळतं आहे बघा काय, की मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, मुलाचं वय वाय आहे आणि त्याच्यात त्याच्या वडिलांची वय आपण 2x ही दुप्पट मिळवली तर 95 होते. आता या ठिकाणी आपल्याला पदं समान करावी लागतील. एक्स आणि इथे आपण जर व्यवस्थित लिहिलं हे समीकरण तर 2x+y = 95, तर 2x आणि x आहे. म्हणून आपण काय करूया की समीकरण 1 आपण काय करूया 2 गुणू. समीकरण 1 जर आपण 2 गुणलं तर 2x = इथे मिळणार आपल्याला 4y आणि बरोबर 140 = 3. आता आपण काय करूया, समीकरण 3 2 वजा करू. समीकरण 3 आपण 2 वजा केल्यानंतर आपल्याला मिळेल की 2x+4y = 140 आणि वाय 2x+y = 95. बरोबर, या ठिकाणी आपण त्या यांची वजाबाकी करण्यासाठी चिन्ह बदलूया, नवीन चिन्हाचा विचार करूया. 2x+2x गेले, 4y+y गेले, तर आपल्याला मिळतील 3y आणि यांची जी वजाबाकी येईल ती येईल 45. म्हणून y = 45/3, 3 × 3 = 15, म्हणून वायची किंमत आपल्याला 15 मिळालेली आहे. तर हे आपल्याला मुलाचं वय मिळालेलं आहे. आता वडिलांचं वय काढूया. वडिलां वायची किंमत समीकरण 1 ठेवून, 1 ठेवल्यावर आपल्याला मिळेल x+2y = 70, म्हणून x+2×15 = 70, म्हणून x = 15 × 30 + 30 तिकडे नेले तर आपल्याला मिळतील -30, म्हणून x = काय ते मिळणार आहे 40. बरोबर, म्हणून उत्तर आपली आलेली आहेत की वडिलांचे वय 40 वर्षे, तर मुलाचे वय हे येते 15 वर्षे. ओके, म्हणजे आपल्याला दिलं आहे की एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. जर अंश आणि छेद या दोन्ही 6 कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 होतो, तर अपूर्णांक काढा. ठीक आहे, तर आपण काय करूया, अंश जो आहे तो एक्स मानू व छेद जो आहे तो आपण वाय मानू. बरोबर, आता एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 मोठा आहे. छेद आपला आहे वाय, जो अंशाची जी दुप्पट केली तर 2x आणि त्याच्यापेक्षा 4 मोठा म्हणजे आपल्याला 4 मिळवावे लागतील. बरोबर, +2x इकडे आणले तर मला -2x + y = 4 हे आहे माझं समीकरण 1. ही आहे आपली पहिली अट. बरोबर, तर आपल्याला काय मिळालेलं आहे, तर पहिल्या अटीनुसार हे मिळालेलं आहे. बरोबर, आता आपण काय करूया, दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय मिळतं पाहूया. जर अंश आणि छेद 6 कमी केले, दोन्ही 6 कमी करूया, म्हणजे x - 6 आणि y - 6 दोन्ही केले, तर छेद हा जो छेद आहे हा अंशाच्या 12 होतो. अंशाच्या किती पट होतो, 12, छेद हा अंशाच्या 12 होतो, हा आपला अंश आहे. बरोबर, 6 पहिल्यांदा आपण कमी केले आणि मग जो अंश आहे 12 झाला कोणाचा, छेदाचा, याला आपण सुपर रूप देऊया. 12x + 72 इथे y - 6 बरोबर, 12x + y आपण इकडे आणूया, +y + 72 तिकडे नेली तर +72 - 6
बरोबर, 12x वजा वाय बरोबर 72 मधून 6 गेले तर आपल्याला मिळतील 66 बरोबर। हे आहे आपलं समीकरण 2। आता अधिक वाय वजा वाय ही पद समान आहेत त्यामुळे तिचा लोप होऊ शकतो बेरीज केल्यानंतर, आणि म्हणून आपण काय करूया समीकरण 1 व 2 ची बेरीज करून -2x + y बरोबर 4 12x - y बरोबर 66 बरोबर। 12x मधून 2x केल्यावर आपल्याला मिळतील 10x + y - y जातील 66 आणि 4 यांची जी बेरीज मिळते आपल्याला 70, म्हणून एक्स बरोबर 70/10 10 × 10 = 70 म्हणून एक्सची किंमत आपल्याला 7 मिळते। आता एक्सची किंमत जी आहे ती समीकरण 1 मध्ये ठेवून एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून बरोबर एक्स 1 मध्ये ठेवल्यावर आपल्याला मिळेल -2x + y बरोबर 4 म्हणून -2×7 + y बरोबर 4 2×7 = 14 + y बरोबर 4 y बरोबर 4×14 म्हणून y बरोबर आपल्याला मिळतील 18 तर बरोबर। म्हणून आपला अंश जो आहे तो x = 7 आहे आणि छेद जो आहे तो y = 18 आहे, म्हणून आपला अपूर्णांक जो आहे तो आहे 7/18 बरोबर। तर 7/18 हा आपला अपूर्णांक। राव संच 1.5 मधील आता 5वा प्रश्न आपण पाहायचा आहे, आणि या 5वा प्रश्नामध्ये 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये ए आणि बी अशा प्रकारच्या पेट्या भरलेल्या आहेत। जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या असतील तर ट्रकची 10 टनांची क्षमता ही पूर्ण होते। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती हे आपल्याला काढायचं आहे। थोडंसं लेंदी प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रश्न लेंदी आहे परंतु सोडवण्यास मात्र अतिशय सोपा असा प्रश्न आहे। या ठिकाणी आपण काय करूया की ए प्रकारच्या पेटीचे वजन एक्स मानू व बी प्रकारच्या पेटीचे वजन वाय मानू। ठीक आहे, तर ए प्रकारच्या पेटीचं 150 आणि बी प्रकारच्या पेटीचं जे वजन आहे ते आपण वाय मानायचं आहे, त्यामुळे आपल्याला 150 पेट्यांचं जे वजन आहे 150 पेट्यांचे वजन जे होईल 150x व 100 पेट्यांचे वजन म्हणजे ए प्रकारच्या 150 पेट्यांचं वजन 150x होतील तर ब्री प्रकारच्या 100 पेट्यांचे वजन जे होईल ते होईल 100y बरोबर। आता ज्यावेळी आपण ह्या पूर्ण मालवाहू ट्रकमध्ये ज्यावेळी सामान भरतो तेव्हा त्याची जी क्षमता आहे ती 10 टनांची आणि म्हणून पहिल्या अटीनुसार आपल्याला मिळेल 150x + 100y बरोबर। असं टोटल मिळून आपल्याला एकूण क्षमता जी होईल ती आहे 10 टन बरोबर। तर या ठिकाणी आपण जर याला 10ने भागून आपल्याला मिळेल 15x + 10y बरोबर 1। हे आहे आपलं समीकरण 1। दुसऱ्या अटीनुसार आपल्याला मिळणार आहेत बघा 260 पेट्यांचं जे वजन होईल ते 260x + 40 पेट्या आहेत त्यांचं जे वजन होईल 40y आणि पूर्ण ट्रकची जी क्षमता आहे ती 10 टनांची म्हणजे बेरीज केली तर 10 टन होतील। 10ने भागून आपल्याला मिळेल 26x + 4y बरोबर 1। आता आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी समीकरण 1 मध्ये 10y आहेत आणि समीकरण 2 मध्ये 4y आहेत।
जर मी समीकरण एकला जर 4 गुणलं तर इथे मला 40 वाय मिळतील आणि समीकरण 2 मी जर 10 गुणलं तर इथे 40 वाय मिळतील. म्हणजेच ही दोन्ही पदं आहेत ती समान होतील आणि ही समान पदांचा आपण लोप करू शकतो, म्हणजे एका चलाचा लोप होईल आणि आपल्याला एकची किंमत ही काढू शकतो. म्हणून मी काय करणार आहे, समीकरण 1 4 गुणून म्हणजे मला मिळेल 60x अधिक 40y बरोबर 4. समीकरण 2 आपण 10 गुणूया, 260x अधिक 40y बरोबर 10. आता काय करूया, जी मिळालेली नवीन समीकरणे आहेत बघा, 4 गुणून इथे मला मिळालेले आहेत, तर समीकरण 4 3 वजा करू, 260x अधिक 40y बरोबर 10 आणि 60x अधिक 40y बरोबर 4. तर वजाबाकी करत असल्याने तुम्हाला सगळ्यांना माहिती की दुसरे जे एकसामायिक समीकरण आहे त्याची चिन्ह बदलायची, धन असेल ते ऋण, ऋण असेल ते धन होईल. या ठिकाणी आपण यांची ऋण केली, 260 60 गेले 200, 40 अधिक वाय आणि वजा 40 वाय यांचं उत्तर 0 येईल आणि 10 4 गेले 6. 200 इथे गुणिले तिकडे आणल्यावर काय होतील, भागिले, म्हणून 6/200 म्हणजे 3/32 00 आणि 3/100, म्हणून 1 किंमत आपल्याला मिळाली 3/100. मग हीच आपण 1 किंमत समीकरण 1 ठेवून 15x अधिक 10y बरोबर 1, 15 × 3/100 अधिक 10y बरोबर 1, म्हणून 15 × 45/100 अधिक 10y बरोबर 1. या ठिकाणी आपण यांच्या छेदांचा लसावी काढूया, बघा लसावी येईल 100, इथे 1 असल्याने 100 गुणणार, इथे 1 असल्याने 100, इथे 100 असल्याने 1, म्हणून 100 × 10 1000y, 100 × 100 45 × 45. आता जे 100 × 45 आपण वजा करूया, 100 × 45 वजा केलं की 55, म्हणून 1000 इथे गुणिले तिकडे आणल्यावर भागिले, म्हणून वाय बरोबर 55/100. मत आहे बघा, एक्सची जी किंमत आहे 3/100 व वायची जी किंमत आहे ती आहे 55/1000. आपल्याला माहिती आहे की 1 टन = 1000 किलोग्रॅम बरं, 1 टन = 1000 किलोग्रॅम, म्हणून आपण काय करूया, x बरोबर 3/100 × 1000 म्हणजे आपण 100 × 2 = 10 × 30 30 किलोग्रॅम आणि वायची जी किंमत आहे ती म्हणजे 55/1000 × 1000 आपण काय म्हणतो आहे, कारण 1 टन = 1000 किलोग्रॅम 1000 गेले म्हणून 55 किलोग्रॅम उत्तर आपले आलेले आहेत. म्हणून ए पेटीचे जे वजन येईल ते म्हणजे 30 किलोग्रॅम व बी पेटीचे जे वजन आहे ते आपल्याला मिळणार आहे 55 किलोग्रॅम. तर अशा तऱ्हेने आपण दोन्ही पेट्यांचं वजन हे काढलेलं आहे. हा सराव संच 1.5 शेवटचा आणि 6 प्रश्न आपण पाहणार आहोत. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर हे विमानाने पूर्ण केले. तर सरासरी वेग हा 60 किलोमीटर प्रति तास, तर विमानाचा वेग हा 700 किलोमीटर तास आहे. जर हा प्रवास त्यांनी 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला हे आपल्याला काढायचं आहे. तर आपण काय करूया, समजा विशालने एक्स किलोमीटर प्रवास बसने तर वाय किलोमीटर प्रवास हा विमानाने केला असे मानू. ठीक आहे, तर आता लागलेली जी वेळ आहे ती आपण काढूया. एक वेळ बरोबर अंतर भागिले वेग, वेळेबरोबर अंतर भागिले वेग, यानुसार आपण जर बघितलं तर बसचा जो प्रवास आहे आणि विमानाचा प्रवास, तर बसला लागलेला वेळ जो आपल्याला मिळेल, बघा अंतर जे आहे ते आपल्याला एक्स किलोमीटर केलेलं आहे म्हणून एक्स छेद आणि वेग आहे बसचा तो म्हणजे 60. तर बसने के लागलेला बसला लागलेला वेळ जो आहे तो 1/60 आहे. या उलट जर तुम्ही बघितलं तर विमानाने लागलेला
वेळ जर काढायची असेल तर तुम्हाला माहिती आहे की वाय छेद 700 किलोमीटर हा वेग आहे, बरोबर, त्यामुळे एवढी वेळ वाय छेद 700 एवढं लागेल. परंतु एकूण प्रवासाला लागलेली जी वेळ आहे ती आहे 7 तास. म्हणून पहिल्या अटीनुसार तुम्हाला मिळेल x/60 + y/700 = 5, बरोबर. तर ह्या समीकरणाला आपण काय करूया, सोपं रूप देऊया की x/60 + y/700 = 5. यार मिळेल x/60 + y/700 = 5 आणि यांचा जो लसावी येईल तो येईल 2100. 2100 हा त्यांचा लसावी येईल. बघा, त्यामुळे आपण काय करूया, 2100 असल्याने प्रत्येक पदास 2100 गुणून 2100 × x/60 + 2100 × y/700 = 2100 × 5. एक्स एक्स गेले, सात एक सात, सात तारीख 21, म्हणजे आपल्याला मिळेल समीकरण नवीन 35x + 3y = 105/20. 21 × 5 = 105 हे आहे आपलं समीकरण जे मिळेल आपल्याला 1, बरोबर. दुसऱ्या अटीनुसार आपल्याला मिळेल x + y = एकूण जो प्रवास अंतर केलेला आहे तो म्हणजे 1900 किलोमीटर. म्हणून आपल्याला हे 1900 समान पद करण्यासाठी समीकरण 2 ला 3 ने गुणून, 3 ने गुणल्यावर मला 3x + 3y = 19 × 57, 4 × 20 हे आहे माझं समीकरण 3. आता समीकरण 1 मधून 3 वजा करून म्हणून आपल्याला मिळेल 35x + 3y = 105. म्हणून 3x + 3y = 57 00. वजा केल्यामुळे आपण चिन्ह बदलूया सगळ्यांची, दुसऱ्या समीकरणातल्या खालच्या पदांची. 35 मधून 3 गेल्यावर 32x, 3y + 3y = 0 आणि या ठिकाणी मिळेल 0 0. 15 × 7 = 8, 7 + 1 = 10, 10 × 6 = 4, बरोबर. म्हणून एक्स बरोबर मिळणार 4800/32. 16 चा भाग लावूया, 16 × 32, 16 × 3 = 48 आणि 20, 2 ने भागले की 150. म्हणून एक्स बरोबर आपल्याला मिळणार 150. म्हणून विशालने 150 किलोमीटर प्रवास केला. तर हे आहे आपलं उत्तर. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. आता भेटूया आपण पुढल्या व्हिडिओत.